आजच्या मराठी न्यूजमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, मी फक्त सत्य बोलतो, तुमचा आत्मा मेलाय म्हणून तुम्ही जिवंत मुर्दे बनले आहात. तळेगावच्या सत्याग्रही घाटात पलटली शिवशाही बस, सुदैवाने जीवितहानी नाही, सर्व प्रवासी सुखरूप. आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया, सत्तेचा सारीपाट आपल्याकडे वळवण्याचा सर्व पक्ष करत आहेत प्रयत्न. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. महाराष्ट्राची मातीही गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना माफ करणार नाही असं संजय राऊत म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची फोनवरून चर्चा झाल्याच्या बातम्यांनी जोर धरलाय. याबाबत बोलताना फक्त मनसेच नाही तर MIM मध्येही ते जाऊ शकतात असा टोलाही राऊतांनी लगावलाय. रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की मी बाप काढला अशा चर्चा सुरू आहेत. आत्ताच मी एक ट्वीट केलंय गुलाबराव पाटलांचं, तुम्ही पहा त्या भाषणात ते स्वतःच बाप बदलण्याची भाषा करत आहेत. जे लोक बाप बदलतात त्यांच्यासाठी त्या व्हिडिओमध्ये गुलाबराव पाटलांनी जे वक्तव्य केलंय ते खरंच मार्गदर्शक आहे. गुवाहाटीमध्ये जे लोक बसलेत त्या सर्वांसाठी गुलाब पाटलाचं जे भाषण मी ट्वीट केलंय ते पाहण्यासारखं आहे. लोक कसे आपला बाप बदलतात, बेईमान होतात, पक्षात खातात, पितात मोठे होतात आणि आपला बाप बदलतात. आम्ही बाप बदलणाऱ्यांपैकी नाही हे गुलाबराव आपल्या भाषणात म्हणाले आहेत. जे लोक 40 वर्ष पक्षात राहतात आणि त्यानंतर पक्ष सोडतात त्यांचा आत्मा मेलाय, मग काय उरतं, जिवंत मुर्दे. हे शब्द राम मनोहर लोहिया यांचे आहे. जिंदा को मैं 5 साल इंतजार नहीं करती, हे देखील राम मनोहर लोहिया यांचं महत्त्वाचं वक्तव्य. हे शब्द नवे नाहीत महाराष्ट्र आणि देशासाठी, पण समजून घ्या तुमची बुद्धी आहे ती कुंठित झाली आहे. तुमचा संपर्क तुटलाय समाजाशी, लोकांशी, महाराष्ट्राशी, त्यामुळेच तुम्ही अशा प्रकारची वक्तव्य करताय. मी कोणाच्याच आत्म्याला आणि भावनांना ठेस पोहोचवलेली नाही आहे, मी फक्त सत्य बोलतोय. तुमचा आत्मा मेला आहे म्हणून तुम्ही जिवंत मुर्दे बनलात असं संजय राऊतांनी म्हटलं. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडात आता मंत्री उदय सामंत देखील सामील झाले आहेत. यावर शिवसेना उपनेते सचिन अहिर यांना विचारलं असता ते म्हणाले की सामंत अजून पोहोचले नाही असं मला वाटत आहे. कालपर्यंत काही लोक हे जीवाभावाचे होते आणि आज ते तिथं जात आहेत, याचं आम्हाला दुःख होत आहे. संघटनेत काम करत असताना खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणारे लोक आज सोडून जात आहे, याचं दुःख आहे असं शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांनी म्हटलंय. विभाग निहाय सर्व मेळावे घेण्याची सूचना कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच आले होते आणि म्हणून पुणे शहरातला आणि विशेषतः जिल्ह्यातला संपर्क प्रमुख या नात्याने मी असेन, इकडचे खासदार, आजीमाजी, सर्व लोकप्रतिनिधी सर्व एकत्रित येऊन घेऊन संपूर्ण जिल्ह्यामध्ये लोकसभा निहाय मेळाव्याला सुरुवात झालेली आणि आज पहिला शहरामध्ये मेळावा होणार आहे. याच्यानंतर लगेचच चाकणमध्ये मी आणि अडलरावजी आहेत, इकडे स्वतः भारणेसाहेब आहेत, कारण उद्या ते मुंबईत पुण्यात नसल्यामुळे, परत उद्या मावळमध्ये पण मुळशीमध्ये बारामती लोकसभेचं आहेत, खर्डीला पण तिकडे मावळ लोकसभेचं पण देखील मेळावा होणार आहे. मेळाव्यामध्ये आम्ही एकच स्पष्ट जी भूमिका आज सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि जी वस्तुस्थिती आहे की काही लोक जे समज गैरसमज कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि विशेषतः मीडियाच्या माध्यमातून सांगतायत की बा आम्हीच शिवसेनेत आहोत, आम्ही कुठे पक्ष सोडलेला आहे. आणि ही जी मंडळी आहे जी पुण्याची एक सांप्रदायिक आणि विशेषतः जी परंपरा राहिलेली आहे की पंढरपुरीची वारी करण्यापलीकडे ह्यांची वारी आता सुरतला निघालेली आहे, काहींची वारी तर आता गुवाहाटीपर्यंत पोहोचलेली आहे. ते लोकांमध्ये जे समज गैरसमज होऊ नये आणि ही जी कार्यकर्त्यांची जी अपेक्षा होती त्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये मेळावे लावण्याला सुरुवात करण्याचं काम आम्ही केलं. सर उदय सामंत आज मी शेवट कुणाला वाटलं नव्हतं पण ते पण गेले, काय अजून पोहोचले नाहीत असं माझी माहिती आहे. नाही फोटो आले नाही, मी अजून पाहिलेला नाही आहे, पण जसं तुम्ही मी अगोदरच सांगितलं तर कालपर्यंत काही लोक जीवाभावातली लोक बरोबर होते आणि आज ते तिकडे जात असताना अत्यंत दुःख होतोय, कारण शेवटी संघटनेमध्ये आम्ही काम करत असताना एकमेकांना बरोबर काम करून करतोय. मी तर आता एका चॅनलला सांगताना सांगितलं की महाराष्ट्रातला व्यासपीठ सोडून सुरतला का जावं लागतोय,
महाराष्ट्रातल्या पक्षाचा व्यासपीठ सोडून, कारण 2 दिवस अगोदरच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सतत 2 दिवस पक्ष नेतृत्व, पक्षातले सर्व आमदार, सर्व मंत्री एकत्रित असताना पण देखील ही भूमिका जर त्यावेळी देखील मांडण्याचं काम जर काहींनी केलं असतं, तर कदाचित ही वेळ किंवा या पूर्ण जनतेच्या समोर आणि महाराष्ट्रासमोर हे चित्र आपल्याला निर्माण करता आला नसता. या कचाकट्यामध्ये अडकलेले दिसत आहेत, काही कदाचित दबावाखाली असेल, काही चुकीची समज, चुकीची माहिती देऊन दिली असेल आणि म्हणूनच या सर्व गोष्टी होत आहेत. परंतु हळूहळू का होईना, त्यांना ज्यावेळी हे लक्षात येईल, कारण आजच आमच्या वकिलांनी पण मला वाटते काही मीडिया चॅनलच्या समोर हे स्पष्ट सांगितलं की शेड्यूल 10(2)(c) सेक्शन जर तुम्ही वाचलं आणि व्यंकय्या नायडू ज्यावेळी देशात लोकसभेचे सभापती होते त्यामध्ये देखील अशा काही घटना खासदारांच्या बाबतीत झालेल्या आहेत की अँटी डिफेक्शन लॉ, तो लॉ निव्वळ फक्त फ्लोअर ऑफ हाऊसचा व्हिप तुम्ही पाळला नाही म्हणून नाही, परंतु पार्टीच्या विरुद्ध कारवाई करण्याची भूमिका जर तुम्ही घेतली तरी देखील अँटी डिफेक्शन लॉ हे ॲक्ट होऊ शकतो. त्याचा आधार घेऊनच या काही लोकांना विधिमंडळातील काही सन्मान्य सदस्यांच्या विरुद्ध आज पिटिशन फाईल झालेली आहे आणि त्या माध्यमातून उपाध्यक्ष ज्यांच्याकडे आज अध्यक्षांचे अधिकार आहेत ते निर्णय घेतील अशी आम्हाला या निमित्ताने अपेक्षा. आता दिल्लीच्या बापाच्या नावाने मत मागवून दाखवा असा इशारा संजय राऊत यांनी दिल्यानंतर कोणी कोणाच्या बापाच्या नावाने मत मागितले हे सगळ्यांना माहिती आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा निवडणुकीत 2019 कोणाच्या नावाने मत मागितले हे सर्वांना माहिती आहे. जनतेने कोणाला मत द्यायचे हा जनतेचा अधिकार आहे. 40 वरा हा भगवान विष्णू प्रमाणे वाचवतील. रोज बोलून खालच्या शब्दात बोलून महाराष्ट्राच्या राजकारणास तर खाली नेण्याचे काम करत असल्याचा आरोप सेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर केलाय. तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही आणि भारतीय जनता पार्टीवर आरोप करत आहेत, नाचता येणं अंगणवाकडे अशी परिस्थिती शिवसेनेची आहे. तुमच्या अहंकाराला कंटाळून सेनेच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली असेल तर त्याचा दोष भाजपाला देण्याची गरज नाही. यात निश्चितपणे चुकीच्या दिशेने जात असल्याचेही ते म्हणालेत. पंढरपूर आमदार हे काही हे जीवनच विद्यार्थी नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप लागावे हे सगळे आमदार निवडून आलेले हे सर्व आमदार त्या सभागृहाचे सदस्य आहे जिथे कायदा होते. त्यामुळे असे कोणी म्हणत असेल तर या वक्तव्य करणाऱ्यांची बौद्धिकता तपासलीच पाहिजे असेही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. बंडोबा आमदारांना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जात आहे अशी माहिती समोर येते. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, यापूर्वीही कंगना रणावतच्या विषयाला त्या विहिरीत सुद्धा केंद्राने सुरक्षा दिली होती, त्यामुळे या बंडखोर आमदारांना जर जीवाला धोका असेल आणि तशा पद्धतीची माहिती कडून सरकारला मिळाली असेल तर ही केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी आहे की त्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे. अनेक मोठे नेते आहेत जे धमक्या देत आहेत, त्यामुळे शरद पवार यांचं नाव घेतलं नाही तरी रोख हा त्यांच्याकडेच असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे. वरीलचा पूल आमच्यात मधातून जातो असं बोलणं हे चुकीचं आहे, त्यामुळे अशा पद्धतीच्या धमक्या तर देत असेल तर लक्षात ठेवा याची व्याजासकट परतफेड करावी लागेल असाही इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी सेनेचे नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दिला आहे. 24 ऑक्टोबर 2019 जी पत्रकार परिषद झाली पाठीत खंजीर खुपसणारे ही पत्रकार परिषद होती. भाजप शिवसेना हे सोबत लढत असताना त्यांच्या मनामध्ये सत्तेचा मोह निर्माण झाला. त्यांना दिवसाही मुख्यमंत्र्यांची खुर्ची दिसू लागली, त्यामुळे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याची भूमिका घेतली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा नाही तर अनेकदा सांगितलं होतं की ज्या दिवशी शिवसेना ही काँग्रेससोबत जाईल त्या दिवशी शिवसेना हा मी बंद करेल असे म्हटल्याची आठवण सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी करून दिली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा भारतीय जनता पार्टीने प्रस्ताव ठेवला आणि महाविद्यालयामध्ये आरक्षण दिलं, खातं भारतीय जनता पार्टीकडे होतं पण ते विसरून गेलंय. मधात एका चित्रपटामध्ये कुठं उल्लेख आला तर ते जागेवरच सांगायला लागले आम्ही केलं. तुम्ही केलं नव्हतं, कधीतरी कॅबिनेटची नोट वाचून काढली पाहिजे. या सगळ्या ज्या पद्धतीने आपण म्हणताय की तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही आणि दोष भाजपला देत आहे, मात्र भाजपही पडद्यामागून सक्रिय आहेत असं दिसतही आहे, आरोपही होत आहे. आज चौथ्यांदा देवेंद्रजी दिल्लीत जात आहेत गेल्या काही दिवस. KG1 चे विद्यार्थी आहे की बाहेरून कोणीतरी पूस लावतील. ओ महाराष्ट्राच्या विधानसभेत 7,070 फुटाच्या पवित्र गोलाकार सभागृहात या महाराष्ट्राची सर्वात शक्तिशाली जागा जिथं आम्ही कायदे करतो, विधान भवन आपण त्याला म्हणतो,
त्यामध्ये जनतेच्या मतरूपी आशीर्वादाने एकदा नव्हे अनेकदा निवडून गेलेले ते आमदार आहेत, ते फुसगावगेने जातात का असं म्हणणाऱ्याचं तर मग एकदा तपासच पाहिजे. केंद्र सरकारही आता सीआरपीएफच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांना. नाही तर शेवटी याच्या अगोदर कंगना राणावतवर या पद्धतीने काही घटना झाल्या ती माहिती दिली होती. जर या राज्यामध्ये संविधानाच्या माध्यमातून कृती थांबवल्या जात असेल, एखाद्याच्या जीवाला धोका आहे अशी परिस्थिती निर्माण झाली असेल, असा अहवाल आयबीनी गुप्तचर विभागाने जर दिला असेल, तर ही केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी आहेच, याबद्दल कुठेही दुमत नाही. अनेक मोठे नेते सुद्धा ज्या पद्धतीने धमक्या देत आहेत ते मोठे आहे, एवढाच त्याच्यात का भाग आहे. त्या धमक्या चांगल्या पद्धतीच्या नाही. जर आमचा रस्ता हा वर्रीच्या मधातून जातो ही काय, हे प्रेमाची भावना आहे. अरे तुम्ही लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या शब्दाचा उपयोग करा. तुम्ही धमक्या देऊन जर विचार कराल तर लक्षात ठेवा, हे कर्ज व्याजासकटच तुमच्या नशिबात येतं. हा तर द्वेष आहेच ना. शेवटी 24 ऑक्टोबर 2019 4 वाजता जी पत्रकार परिषद झाली ती या शतकातली बैमानी दाखवणारी सर्वात मोठी पत्रकार परिषद होती. इकडे विधानसभेच्या जागा भाजपा शिवसेना युती जिंकत होती आणि यांच्या मनामध्ये खुर्चीचा मोह जागा झाला. ते मुख्यमंत्र्याची खुर्ची भर दुपारी दिसायला लागली आणि त्यातून त्यांनी संकल्प केला की आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊ शकतो. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी एकदा नव्हे अनेकदा सांगितलं की ज्या वर्धा जिल्ह्यातील तळेगावच्या सत्याग्रही घाटात शिवशाही बस पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या पलटी झालेल्या बसमध्ये 20 प्रवासी प्रवास करत होते. अमरावतीवरून नागपूरच्या दिशेने जात असताना तळेगावच्या सत्याग्रही घाटात जात असताना शिवशाही बसच्या समोर नागपूरच्याच दिशेने जात असलेल्या ट्रकच्या चालकाने ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक मागे येऊ लागला. याच ट्रकच्या मागे शिवशाही बस असल्याने आपली बस वाचवण्यासाठी बस चालकाने बस बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला असता ही बस पलटी झाली असे प्रत्यक्षदर्शी सांगत होते. या शिवशाही बसमध्ये 19 प्रवासी प्रवास करत होते पण सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी बस पलटी झाल्यानंतर पलटी झालेल्या बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने बसचे अजूनच नुकसान झाले. तर याच अपघातात एका कारने सुद्धा धडक लागल्याने त्या कारचे सुद्धा नुकसान झाले. तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
विश्रांतीनंतर आपले स्वागत. गेल्या काही दिवसांपासून रामटेक जवळच्या परिसरात बिबट्यांचा वावर नसल्याच्या खात्रीने सामान्य जनता निश्चिंत होती. परंतु रविवार 26 जूनच्या मध्यरात्री रामटेक शहरात घडलेल्या घटनेने जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. रामटेक येथील महात्मा फुले वॉर्ड कुमारिका बावळी परिसरात मुन्नीभाई भोपळे यांच्या राहत्या घरी रविवारी मध्यरात्री जवळपास 1:30 ते 2 वाजताच्या दरम्यान वन्य प्राणी बिबट्याने घरी गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर हल्ला चढवला आणि त्यामध्ये 2 बकऱ्यांना ठार केले असून 1 बकरीला जखमी केले आहे. वनविभागाला माहिती मिळताच BN गोमासे, वनक्षेत्र सहाय्यक रामटेक आणि त्यांच्या सहकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घडलेल्या घटनेचा पंचनामा करून झालेल्या नुकसानाचा मोबदला शासकीय नियमाप्रमाणे दिला जाईल असे त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणावरून हे सिद्ध झाले आहे की रामटेक शहरात व आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांचा वावर आहे, त्यामुळे जनसामान्यांमध्ये बिबट्याची भीती पुन्हा निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील शिवसेना कार्यकर्त्यांकडून बंडखोर आमदारांच्या विरोधात निदर्शने सुरू असून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये त्यांची पोस्टर्स फाडली जात असून पुतळे जाळले जात आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी करत बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे नागपूरच्या रेशीमबाग येथे शिवसेना कार्यालय समोर दहन केले. संपूर्ण नागपूरच्या शिवसैनिकांना अत्यंत दुःखाची बाब आहे आणि दुःख झालेलं आहे. ज्या ठाण्यामधून शिवसेनेचा पहिला महापौर आला माननीय दिघे साहेबांच्या नेतृत्वात आणि आज माननीय उद्धव साहेबांनी या मंत्रिमंडळातलं सगळं मोठातलं मोठं पद त्यांना दिलेलं आहे आणि त्यांच्याकडूनच ही बंडखोरी झाली, त्यामुळे शिवसैनिकांना अतिशय दुःख झालेलं आहे. आणि जे इतर बंडखोर आहे जे ज्या प्रकारे म्हणतात की भाजपसोबत जायला पाहिजे, भाजपसोबत युती करायला पाहिजे, भाजपसोबत राहायला पाहिजे, परंतु या संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि नागपुरातल्या शिवसैनिकांची इच्छा आहे की भाजपसोबत कुठल्याही प्रकारची युती होऊ नये, भाजपसोबत राहू नये, अशा प्रकारची शिवसैनिकांची भावना आहे. आणि त्यातल्या त्यात ते ज्या प्रकारे त्यांचा बंडखोरांचा आरोप माननीय पक्षप्रमुखावर आहे की पक्षप्रमुख त्यांच्याशी त्यांचा समन्वय नव्हता किंवा भेटत नव्हता आणि इतर पक्षातले आलेले काही उपरे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांची शिवसैनिक जे बंडखोर आहेत त्यांचा भेट होत नव्हती अशा प्रकारचा जो आरोप आहे, तर काल माननीय उद्धवसाहेब काल आणि याच्या आधी माननीय उद्धवसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिवसेना हा एक परिवार आहे, परिवारामध्ये मतभेद होत असतात आणि मतभेद हे समोरासमोर येऊन बोलावं किंवा त्यांच्या काय अडचणी आहे, त्यांची काय भूमिका आहे समोर येऊन बोलावं, मी त्याच्यावर निश्चित रूपाने तोडगा काढेल अशा प्रकारच्या भावना माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी केलेल्या आहे. आणि कालच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली, मी पण त्यामध्ये होतो. आम्ही संपूर्ण लोकांनी, संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे बंडखोर जरी आले आणि ते त्यांच्याशी बोलले, ते त्यांना माफ करतात किंवा पक्षात ठेवतात किंवा त्यांच्यावर कारवाई करते किंवा नाही करत हा संपूर्ण अधिकार माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही दिलेला आहे. आणि आम्ही संपूर्ण नागपुरातले शिवसैनिक माननीय उद्धवसाहेबासोबत आहोत, मातोश्रीसोबत आहोत, हेच भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत. वसंतरावांच्या घरी नांदायचं, गळ्यात मंगळसूत्र पंडितरावांच्या नावाचं घालायचं आणि उखाणा विलासराव नावाने घ्यायचा आणि गर्भ देवरावांचा, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली आहे. सत्तेचा सारीपाट कोणाकडे आहे, आपल्याकडे कसा येईल, हाच प्रयत्न सध्या प्रत्येक राजकीय पार्टी करीत आहे. तर पक्षांतर कायदा हा लोकशाही सुदृढ करण्यासाठी आहे, पण यातही पळवाट आहे. यासाठी पक्षांतर कायद्याचे स्वरूप जाचक केले पाहिजे, जेणेकरून एका पक्षात दुसऱ्या पक्षात जाण्याचा कोणी धाडस करणार नाही, असा सल्ला आज वरिष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिलाय. उज्ज्वल निकम काल एका खासगी कार्यक्रमासाठी अकोल्यात आले आहेत, त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत, त्यावर उज्ज्वल निकम म्हणाले की उपसभापती हे विधानसभेचे कामकाज पाहतात, या दरम्यान त्यांना सभापतीचे अधिकार असतात. जर उपसभापतीवर अविश्वास दाखविला आणि तो जर फेटाळला गेला तर दाद मागण्यासाठी न्यायालयात जावे लागेल आणि त्यावर काय निकाल देते हे त्या निकालावर अवलंबून राहणार आहे.
त्यामुळे सध्या विचित्र परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे। हे कुठेतरी थांबले पाहिजे, कारण पावसाळा तोंडावर आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे। यासाठी सरकारला ताबडतोब काहीतरी करून या सरकारला स्थिर करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, असं सूचक वक्तव्य उज्ज्वल निकम यांनी केले आहे। सत्तेचा सारीपाट कोणाकडे आहे, आपल्याकडे कसा येईल, हाच प्रयत्न प्रत्येक राजकीय पार्टी करत असते। त्यामुळे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात तर दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात जाण्याचा क्रम हा सुरूच राहणार आहे। त्यावर लगाम लावण्यासाठी पक्षांतर कायदा अजून कडक करणे आवश्यक असल्याचं ही यावेळी उज्ज्वल निकम म्हणाले। आणि जेव्हा विधानसभेचे उपसभापती काम बघतात तेव्हा त्यांना सभापतीचा अधिकार हा प्राप्त होतो। कळीचा मुद्दा असा आहे की उपसभापतींच्या विरुद्ध अविश्वासचा आम्ही ठराव आणलाय अशी एक गटाची मागणी आहे। ती गटाची मागणी फेटाळून जर लावली तर त्यावरती दुसरा गट काय करेल, न्यायालयात जाईल का, हा महत्वाचा प्रश्न। न्यायालयामध्ये त्यावरती कुठला निकाल लागेल याचं भाकी नाच करता येणार नाही। परंतु सध्या पूर्ण वेळ असा स्पीकर नसल्यामुळे उपसभापतीला हे सगळे अधिकार आहेत आणि विधानसभेचा उपसभापती हा यावरती निर्णय घेऊ शकतो। अर्थात त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव हा त्यांनी काही डिस्क्वालिफिकेशन नोटीसच्या अगोदर पाठवला आहे का नंतर पाठवला आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे। आणि या मुद्द्यावरती न्यायालयामध्ये काय निर्णय लागेल हे सांगता येणार नाही। पण एवढंच आहे की सध्याची स्थिती बघता मी एवढंच म्हणेन की वसंतरावांच्या घरी नांदायचं, गळ्यात मंगळसूत्र पंडितरावांच्या नावाने घालायचं, उखाणा विलासरावांच्या घ्यायचा आणि गर्व मात्र देवरावांचा वाढवायचा, की अशी परिस्थिती दुर्दैवाने आज महाराष्ट्राच्या राजकारणात आहे। महाराष्ट्रात अनेक गंभीर प्रश्न आहेत, पावसाळा येत चाललेला आहे, हा राजकीय जो काही चाललेली व्यवस्था आहे याच्यावरती कुठतरी थांबलं पाहिजे। पावसाळा जवळ येत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जटिल प्रश्न देखील सरकारला सोडवावे लागणार आहे। आणि म्हणून अशा प्रकारचा गुंतागुंत की जास्त वेळ लांबणं ते निश्चित राज्याच्या स्थिरतेला चांगलं लक्षण नाही। याच्यावरती ताबडतोब कुठेतरी निर्णय हा फायनल निर्णय झाला पाहिजे, नागपूरच्या गणेशपेठ येथील शिवसेना कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली असून बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ नारेबाजी आणि घोषणाबाजी करण्यात आली। बंडखोर नेते एकनाथ शिंदे व इतर आमदारांना 10 वर्षांसाठी पक्षातून निष्कासित करण्यात यावी अशी मागणी नागपूरचे महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे यांनी केली आहे। तर VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह। बघत रहा VKB न्यूज, नमस्कार।